शाहू जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत लक्ष्मी विलास पॅलेस इथल्या जन्मस्थळाच्या कामासंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संग्रहालयाचे अधीक्षक उदय सुर्वे यांना याबाबत विचारलं असता सुर्वे शाहू जन्मस्थळाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं असून यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला असल्याचं चा सांगितलं आता दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होणार आहे यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं संग्रहालय उभा करायचंय यासाठी संशोधकांची समिती नेमण्यात आली असून आर्किटेक्ट देशमुख यांना काम देण्यात आलंय मात्र राज्याच्या सांस्कृतिक विभागानं लंडन इथल्या वस्तुसंग्रहालयातून वाघनखं आणली आहेत या वाघनख्यांचं प्रदर्शन नजीकच्या काळात लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये भरवण्यात येणार आहे लंडन इथल्या वस्तुसंग्रहालयाच्या नियमाप्रमाणे जिथं प्रदर्शन असेल तिथं कोणतंही बांधकाम किंवा अन्य कामं करता येणार नाहीत त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कामाला पुढील वर्षी सुरुवात करण्यात येणार असल्याचं सुर्वे यांनी बैठकीत सांगितलं यावर मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मळीक यांनी आक्षेप घेतला सुर्वे खोटे बोलत असून गेली सतरा वर्ष हे काम रखडले पहिला टप्पा पूर्ण होऊन तीन वर्ष झाली अद्याप दुसरा टप्पा सुरू का केला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला मुळात लंडनवरून आणलेली वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत तरीही आमचा वाघनख्यांच्या प्रदर्शनाला विरोध नाही मात्र हे प्रदर्शन शिवाजी विद्यापीठातील शाहू संग्रहालयात भरवावं आणि जन्मस्थळाचं काम सुरू ठेवावं अशी सूचना या बैठकीत करण्यात आली याला बैठकीत उपस्थित शाहूप्रेमींनी सहमती दर्शवली